Megan's. Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon, ma'am. Good afternoon. Good afternoon. बस नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बाबा. ओके सर, मी सातारा जिल्ह्यातील चिंचनेर निंबया गावची असून गावाला माझी जॉईंट फॅमिली आणि सध्या माझ्या कोर फॅमिलीमध्ये माझे आई वडील आणि छोटी बहीण आहे. मी एक एन्थुझियास्टिक व्यक्ती आहे. मला प्रोएक्टिव्ह एखादी गोष्ट करायला आवडते. तसेच माझ्यामध्ये संयमी आणि नेतृत्व गुण आहे आणि माझ्या या सगळ्या क्षमतांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. तसेच मला पेंटिंग, पोएट्री आणि कुकिंग हे छंद आहेत. ओके, इंडियन मोनालिसा आहे पेंटिंग, माहिती आहे का तुम्हाला कुठलं आहे? हो सर, राजस्थान रिलेटेड ते पेंटिंग आहे, बनीठनी त्याला म्हटलं जातं. कोणी तयार केलेलं आवडते? सॉरी. ओके, मोनालिसा माहित असेल तुम्हाला? हो. कोणी केलेलं आहे मोनालिसा चित्र तयार? लिओनार्डो दा विंची पेंटिंग. बरं, हा फोटो जो आहे प्रोफाईल वरचा, ओके सर, आणि तुम्ही काय फरक आहे बरं याच्यामध्ये? सर, तो माझ्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट वर्षाचा फोटो होता आणि आत्ताचा माझा हा फोटो आहे. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये फरक आहे. तर म्हणजे फीचर्स आणि ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. नंतर माझं वेट वाढलं, पुन्हा कमी झालं, त्यामुळे तो बराच फरक दिसतोय त्या फोटोमध्ये. वेट वाढलं परत कमी झालं? हां. बर, 2023 मध्ये एखादी प्रोएक्टिव्हली केलेली गोष्ट सांगा बरं. तुम्ही आता म्हटलं तुम्ही प्रोएक्टिव्ह. सर, मी आता शिष्यवृत्तीची परीक्षा होते 8वीच्या मुलांची, तर जवळच्या शाळेमध्ये त्यांचा जो गणिताचा भाग होता तो मी स्वतः जाऊन मुख्याध्यापकांना विचारलं होतं, मला सुट्टी आहे आता मी शिकवू शकते का. तर मी ती त्यांना शिकवल्या होत्या गोष्टी. ओके, साताऱ्याचं ऐतिहासिक महत्व जे आहे तर ते आपण जाणतो बघा. सामाजिक दृष्ट्या साताऱ्याचे काय रेफरन्सेस आहेत? सर, सामाजिक दृष्ट्या म्हणायला गेलं तर बऱ्याचशा समाज सुधारकांचा जन्म आणि त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी सातारा राहिलेली आहे. जसं की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर गौरव पाटील यांनी तिथं बरंच सामाजिक मोठं कार्य केलेलं आहे. नंतर आगरकरांचा जन्म दिलाच आहे, त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद स्वरूप तिथे केलेलं आहे. महात्मा फुले असतील, तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा सोशल रिफॉर्म्स तिथून सुरुवात झालेल्या. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कधी कम्प्लीट केलं बरं? सर, माझं ग्रॅज्युएशन 2014 कम्प्लीट झालं. आता 2023 आहे, सो जवळपास 9 वर्षाचा हा जो गॅप आहे बघा, याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या बरं तुम्ही? सर, 2014 माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2016 डिसेंबर पर्यंत मला एक आईला रिप्लेसमेंट म्हणून घरी द्यावा लागला होता. टाइम आई थोडी आजारी, 17 पासून मी सुरुवात केलं. पूर्ण वेळ अभ्यास करत होते मी आणि साईड बाय साईड एक्झाम देत होते, म्हणजे अगदी ग्रुप बी ग्रुप सी MPSC च्या. कधी कधी इंटरव्ह्यू पर्यंत जायचे, परत रिटर्न यायचे. मग ती प्रोसेस मी कंटिन्यू ठेवली की बाबा थोडे जवळ जाते तर आपण अजून कम्प्लीट करूया. तुम्हाला काय जाणवलं बघा, तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत जात होता आणि मग तुम्हाला जे आहे तिथे यश मिळत नव्हतं, कुठं कमी पडत होतो बरं आपण? सर, एक एक्झामची डिमांड असते, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल किंवा इंटरव्ह्यूची एक डिमांड असते की बाबा एक स्पेसिफिक लिमिटच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला पोस्ट मिळते. तिथे कुठेतरी मला कमी पडताना मी जाणवत होती, पण प्रत्येक वेळेस तो गॅप आपण फिलअप केल्यावरती आपण पुढे जातोय याची जाणीव झाली. आणि मग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. 2014 मध्ये ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन झालं होतं त्यावेळेस तुमच्या हातात काही जॉब ऑपॉर्च्युनिटी होती का, किंवा कॅम्पसमधून तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी झाल्या होत्या का जॉबच्या? सर, नाही, कॅम्पस नाही. तुम्ही प्रयत्न केले होते का त्यावेळेस जॉबसाठी? सर, नव्हते प्रयत्न केले. पुढे मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये शिफ्ट व्हायचं होतं, त्यामुळे प्रयत्न होते. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपला एवढा वेळ गेलेला आहे तर याचं कुठं रिग्रेट आहे का बोला? सर, सुरुवातीला जेव्हा थोडस अपयश आलं होतं त्यावेळेस मला वाटत होतं की बाबा आपण हा वेळ वगैरे, पण आता जसं तिथून माझं सिलेक्शन झालेलं आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर महाराष्ट्र शासनामध्ये, तर त्याच्यानंतर असं वाटतं की ठीक आहे बाबा, गेला टाइम पण आय हॅव अ चॉईस समथिंग. बर, एएसओचं काम काय असतं बरं? सर, असिस्टंट सेक्शन ऑफिसरमध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी, एकतर कक्षा अधिकारीला असिस्ट करणं हे त्याचं महत्त्वाचं काम असतं. ज्या कुठल्याही कामाच्या फाईल्स येतात त्या फाईलवरती थोडंसं ॲनालिसिस करून त्याच्यावरती नोट पुट करणं किंवा एखाद्या फाईलला पॉझिटिव्हली वे करणं किंवा निगेटिव्ह तुम्हाला सापडलं निगेटिव्ह वे करणं ह्या त्या एएसओचं काम असतं. म्हणजे फायनल साईन DO ची होते,
पण त्याच्या ह्याच्यामध्ये दोन तीन इशू असतात तर ते त्याला हेल्प करतात की मेजॉरिटी वी मत बाबा काही पॉझिटिव्ह बनवू शकतो का पण निगेटिव्ह आहे हे काम असतं त्याच्यामध्ये. ओके, तुमचं जे सिलेक्शन झालेलं आहे ए असं म्हणून ते जॉईन केलंय का तुम्ही? हो मॅडम, मी रिसेंटली जॉईन केलेलं आहे 4-5 दिवस. मग सध्या कोणत्या डेस्कला आहात तुम्ही? मॅम मला सुरुवातीला आस्थापनेमध्ये बसवलं होतं, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये अलोकेट केलेलं आहे आणि अजून तिकडे शिफ्ट व्हायचं आहे ते मी ऑर्डर वगैरे आल्यानंतर डेस्क अलोकेट करून आता सध्या आस्थापनेमध्ये बसलो. बर, मुख्यमंत्र्यांचं कार्यालय कोणत्या मजल्यावर आहे? मुख्यमंत्र्यांचं कार्यालय 5th फ्लोअर. 5th की 6th? मी सध्या मंत्रालयातच कार्यरत आहे. मंत्रालयातच आहे पण मी स्वतःच थोडंसं कन्फ्युज झालेलं बिल्डिंग मध्ये 5th किंवा 6th, पण मेजॉरिटी मला असं वाटतं की 6th असेल. बरं, तुम्हाला हे माहिती आहे का की मंत्रालयाचं काही काळापूर्वी नाव सचिवालय असं होतं आणि ते बदलून मग परत मंत्रालय असं केलं, ते माहिती आहे तुम्हाला? नाही मॅडम, याच्यावरती माहिती घेईन अजून. साताऱ्यावरून आलेले आहात तुम्ही, सातारा रहिमतपूर रोडला तुमचं घर आहे. रहिमतपूर सातारा किती अंतर आहे? 40 किलोमीटर्स. नक्की? एक्झॅक्टली नाही सांगितलं. सातारा जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत? मॅडम सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके. 11. सातारा जिल्ह्यामधली पर्यटन स्थळं सांगा, कास पठार सोडून. ओके, काय काय? महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे पर्यटन स्थळ. दुसरं पुस्तकांचं गाव जे भिलाड महाबळेश्वरच्या शेजारी झालेलं आहे, नवीन म्हणजे साहित्यिक पर्यटन म्हणू शकतो आपण त्याला. दोन, तिसरं अजिंक्यतऱ्यावरती म्हणून बरेच लोक येतात. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय बस स्टँडच्याच बाजूला आहे. तसंच औंधचे पंतप्रधान यांनी औंधला काढलेलं एक म्युझियम आहे. तसंच नवीनच तयार झालेलं 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या ती काशीबाई गावमंडळाचं प्रायव्हेट म्युझियम तिथे तयार झालेलं आहे. मधाचं गाव कुठलं साताऱ्यातलं आता नवीन डिक्लेअर झालं? मधाचं गाव हो आता रिसेंटच डिक्लेअर झालेलं आहे. तोंडावरती नाव मांघर. बरं, कुठल्या प्रकारचे तिथं मध मिळतं? बरं, म्हणजे कुठले मधमाशीचे प्रकार आहेत का काही? सर, हो मधमाशीचे प्रकार आहेत पण आता मला एक्झॅक्ट नाही सांगायला की कुठल्या प्रकारचं, पण पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि जवळजवळ 80% त्या गावाची इकॉनॉमी मधावरतीच चालते एवढं मी समजतो. पुस्तकांचं गाव तुम्ही उल्लेख केला होता, अशी एक संकल्पना काय आली बरं की पुस्तकांचं गावच एक बनवूयात आणि ते पुढे प्रोजेक्ट करूयात, त्याच्या मागे संकल्पना काय होती? तेव्हाचे जे आपले मंत्री होते, बहुतेक शिक्षण मंत्री, इंग्लंडमध्ये एक तसं गाव होतं, व्हिजिटला गेले होते. त्यानंतर त्यांना ती संकल्पना आवडली, इकडे आपण रुजवू शकतो का, आणि रुजवताना असं एखादं ठिकाण त्यांना शोधायचं होतं की जिथं पर्यटन ऑलरेडी एक्झिस्ट आहे की तिथं लोक रिस्पॉन्ड करू शकतात. आणि भिलारमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या वेळी पण बरेच लोक तिथं राहायला वगैरे येतात, पर्यटकांची जास्त वर्दळ असते. अशा वेळेस त्यांनी ते गाव चूज केलं की एक वाचन चळवळ वाढवू शकतो आपण त्यातून. म्हणजे आपण पूर्ण जरी पुस्तक तिथं एका रात्रीत नाही वाचून झालं तरी पुस्तकाचा प्रिफेस कळला आणि घरी झाल्यानंतर ना त्या वाचकाने ते पुस्तक विकत घेतलं तर एक वाचकाची चळवळ वाढू शकते असं वाटलं होतं. कोणत्या तालुक्यात येतं ते? ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये. महाबळेश्वर किंवा मला चेक करावं लागेल. तुम्ही भेट दिलीत का भिलारला? हो मॅडम, मी भेट दिली. दिली? ओके. तुम्ही सांगितलं तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये तुमचं हॉबी कुकिंग आहे, तुमची काय स्पेशालिटी आहे, काय बनवता तुम्ही? तसं मला सगळंच बनवायला येतं पण मला जास्त बनवायला आवडतं, मला थालीपीठ आवडतं. थालीपीठ? अजून 2 सांगा पदार्थ. थालीपीठ आवडतं, नंतर मला आपण नॉनव्हेज मधले प्रकार जे आहेत चिकन मटन ह्या दोन्ही गोष्टी पण आवडतात. मेथीची भाजी जी आपण एक्स्ट्रा शिजवल्यानंतर त्याचं जीवनसत्व निघून जातं तर एक मीडियम लेवलला छान शिजवता येते मला ती भाजी. एखादा स्वीट मधला पदार्थ? स्वीट मला गुलाबजाम मी करते, नंतर अजून रव्याची वडी असेल ती पण करता येते. गुलाबजाम कसे बनवतात? खवा स्वतः बनवता की कसं, रेडीमेड पॅकेट मध्ये? दोन्ही पद्धतीने करता येतो, खवा आणि मैदा मिक्स करून त्याचं जास्त. खवा काय असतो बरं? खूप जास्त आठवलेलं दूध त्याला आपण खवा म्हणतो, म्हणजे युनिफॉर्मली ते आठवलं जातं. न्यूट्रिशियस असतं का ते? हाय कॅलरीज असतात त्याच्यामध्ये खूप जास्त, एवढं सांगू शकते. बरं, आणि थालीपीठाकरता काय काय साहित्य लागतं? थालीपीठाकरता इट डिपेंड्स की दोन प्रकारे करायला. ट्रेडिशनली असतो की जेव्हा कुरड्याची ज्वारी येते, कुरड्याच्या ज्वारीचं पीठ करून पण एक ट्रेडिशनली थालीपीठ करतात जे दसऱ्याला गेले जातात. नॉर्मली आपण घरामध्ये ज्वारी, बाजरी, ज्वारी, गहू आणि डाळीचं. ज्वारीचं थालीपीठ सांगा, त्याच्याकरता साहित्य काय काय लागतं?
फक्त ज्वारीचं थालीपीठ नाही करू शकत आपण, कारण ती मळते. ज्वारीचं घावन होऊ शकतं जसं आपण तांदळाचं बोलतो, पण ज्वारीमध्ये थोडंसं कणकेचं पीठ आणि डाळीचं पीठ टाकलं आणि बाकीच्या नॉर्मल आपण कांदा कोथिंबीर जिरं वगैरे ह्या भाज्या मिक्स करून आपण छान थापू शकतो. आणि काही मीठ तेल नाही, हा म्हणजे ते सगळं सॉरी म्हणजे बेसिक जो इन्ग्रेडियंट आहे. मी सुरुवातीपासूनच प्रोसिजर सांगते. सुरुवातीला तीन पीठ एकत्र केल्यानंतर मी मग येस. तर सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन बघा चर्चेमध्ये असतं राईट, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जातो. तर पर्टिक्युलरली सेक्युरिटीच्या संदर्भात जे आहे, इंटरनल सेक्युरिटी असेल, बॉर्डरवरची सेक्युरिटी असेल, तिथे कसा वापर केला जाईल त्याचा? ओके सर, सॅटेलाइट इज नथिंग बट अ रिमोट कम्युनिकेशन. म्हणजे ज्या ठिकाणी आपण डिरेक्टली पोहोचू शकत नाही अशा वेळेस सॅटेलाइट थ्रू आपण त्या गोष्टी नोटीस करू शकतो किंवा त्या गोष्टी कम्युनिकेट करू शकतो. म्हणजे असा एखादा बॉर्डरचा एरिया असेल किंवा रिडन एरिया असेल, टेरेन असेल की जिथं माणूस पोहोचू शकत नाही, अशा वेळेस तिकडे नजर ठेवायला सॅटेलाइटचा आपण वापर करू शकतो. किंवा एखादी हजार डिटेक्ट झाली डिटेक्ट करणे आपण करू शकतो. देशामध्ये सध्या बघा वन नेशन वन ऍक्सेस नावाचे मुवमेंट चालू आहे, त्याच्याबद्दल काही सांगू शकता? सर मला अजून हे केलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे त्याच्याबद्दल. बरं, ग्रीन हायड्रोजन चर्चेमध्ये असतं बघा एनर्जीच्या संदर्भात राईट, त्याबद्दल ग्रीन म्हणजे पण एनर्जीला एक आपण रिन्युएबल एनर्जी म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते सध्या. नॉर्मली हायड्रोजन प्रोड्यूस करताना कुठलंही वेस्ट प्रोडक्ट नको व्हायला म्हणून तो ग्रीन हायड्रोजन हा कन्सेप्ट आलेला आहे. इकोसिस्टीमचा अभ्यास आपण करतो बघा, डेझर्ट इकोसिस्टीम असतात, त्याचबरोबर मॅंग्रोव्ह इकोसिस्टीम असतात, तर लेक इकोसिस्टीम जी आहे तर ती कशी वेगळी असते इतर इकोसिस्टीमपेक्षा? सर लेक ही सगळ्यात जास्त डायव्हर्सिफाय असलेली सिस्टीम आहे. मे बी आपण त्याला इकोटोन वगैरे म्हणू शकतो, कारण थोडंसं पाणी आणि थोडंसं जमीन याच्यामध्ये पण ती सिस्टीम येते. आणि लेक ही स्वतःमध्येच एक पूर्णपणे इकोसिस्टीम कम्प्लीट झाली असते. त्याला बाहेरचा सोर्स वगैरे आपण जसं म्हणतो की बाबा मुव्हेबल, नाहीतर एक स्टॅग्नंट असलेली इकोसिस्टीम असते. त्याच्यामध्ये मग अगदी वनस्पती असतील, छोटेसे मासे असतील, पासून शेजारी बगळे असतील वगैरे, तर इव्हन एखादं छोटंसं गाव असेल तर त्याच्या रिलेटेड ॲनिमल असतील, ते सगळे त्याच्यामध्ये कम्युनिकेट होतात. बऱ्याच वेळेस आपण बघतो बघा की अल्गल ब्लूम नावाचं जे आहे बघा प्रकार तिथे घडत असतो. ओके तर तो काय असतो एक्झॅक्टली? सर अल्गी ब्लूम इज नथिंग बट की पाण्यामधला जर ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन डिमांड वाढली आणि पाण्यामधला डिमांड वाढली आणि ऑक्सिजन कमी झाला, तर अशा वेळेसमध्ये आतल्या शेवाळ किंवा जे अल्गी असेल तर ते मरण्याचं प्रमाण वाढतं. मग त्याच्यानंतर तो जो खालचा लेक आहे तो पूर्णपणे डेड झोनकडे प्रवास करत राहतो, त्याला आपण अल्गी ब्लूम. हॉबीज कोणकोणत्या सांगितले तुम्ही? सर मला पेंटिंग आवडतं, पोएट्री आवडते आणि कुकिंग आवडतं. फेमस पेंटर्स होते बघा, वॅन गॉ असेल, पिकासो असेल, येस, तर ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग ते करायचे राईट, नॉट टू द डिटेल्स. तर त्याचं काय सिग्निफिकन्स असतं, काय सिम्बॉलाइज करतात ते? सर ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग इज नथिंग बट की चित्रकाराला त्यावेळेस जे सुचतं म्हणजे ठराविक साच्यबद्ध करत की बाबा त्रिकोण असाच पाहिजे किंवा हा माणूस असाच दिसतो किंवा ह्याची सावली अशीच पडली पाहिजे, तर इट्स नॉट द केस. एक ठराविक बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन चित्रकाराला जसं वाटतं किंवा ज्या पद्धतीने त्याला एक्सप्रेस करायचं ते ऍब्स्ट्रॅक्ट राहतं. हवे ते कलर्स त्याला घेता येतात किंवा पानांचा कलर हिरवा असेल, इट्स नथिंग बट असं काही नाही. रिझन काय असतं त्या फार एक्सपेन्सिव्हली सेल ऑफ होतात म्युझियम्समध्ये वगैरे? सर एकतर चित्रकाराचं नाव फेम असतं की बाबा ह्यांनी हे पेंटिंग काढलेलं आहे. दुसरी गोष्ट एक असं की ऍब्स्ट्रॅक्टचे मिनिंग असतात त्या पेंटिंगला की बाबा आपण हॅपीनेस नाव देऊ शकतो किंवा मार्केट नॉर्मल मार्केट जरी असलं तर त्यातल्या हॅपीनेस असू शकतो, तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की त्याचं प्राईस जास्त असतं. अशी एक चर्चा केली जाते बघा, एआयची एज आलेली आहे, एआय रेव्होल्युशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स राईट. जसं ज्या पद्धतीने इंटरनेट रेव्होल्युशन आलं, बऱ्याच गोष्टीमध्ये चेंजेस झाले, रेव्होल्युशन घडलं राईट. तर आता या डिकेडमध्ये जे आहे बघा एआय रेव्होल्युशन आलेलं आहे अशी चर्चा होत आहे. तर असं म्हटलं जातं की आर्टिस्ट जे लोक आहे त्यामध्ये पेंटर सुद्धा आले राईट, तर त्यांचे जॉब इथे जाऊ शकतात कारण की एआय जे आहे ते स्वतः पेंटिंग्स क्रिएट करतील. पण दुसरा आर्ग्युमेंट असा आहे की यांच्या पेंटिंग्सला व्हॅल्यू उलट वाढेल कारण की त्यांच्या पेंटिंग्स हे रेअर होते, हँडमेड पेंटिंग जसं आपण बघतो की हँडक्राफ्टेड ज्या गोष्टी असतात त्या महाग असतात. तर दोन्ही आर्ग्युमेंट पैकी स्ट्रॉंग आर्ग्युमेंट कोणतं वाटतं? सर मी तर थोडंसं एक जुने एक्झाम्पल कोट करू इच्छिते. राजा रवी वर्मांनी
जेव्हा पेंटिंग समाजाकडून आणायचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येकालाच ते पेंटिंग ओरिजिनल कुणाचं जरी असलं तरी अफोर्ड करणं पॉसिबल नव्हतं. मग त्यांनी तेव्हा एक नॉर्मल छोट्याशा प्रिंटरमधून ते पेंटिंग डिस्ट्रीब्युट करायला सुरुवात केली की एक ती चळवळ वाढावी, लोकांना पेंटिंग काय ते कळावं, देव कसे दिसतात वगैरे ह्या गोष्टी कळाव्या. तर सेम रोल इथे पण तो अप्लाय होतो. ज्यांना एक्सपेन्सिव्ह पेंटिंग घेता येतं तर ते तर ओरिजिनलकडे जाणारच आहेत, म्हणजे तो एक क्लास आहेच. पण ज्यांना एक पेंटिंग घरात असावं असं वाटतं किंवा ती एक जोपासावी वाटते आवड की असावं पेंटिंग, अशांना ही गोष्ट मदत करू शकते. पण दोन्ही गोष्टींना आपण मी सपोर्ट करेल की एक तर ओरिजिनल लोकांना फायदा होणार आहे कारण ते रेअर होणार आहेत आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये ते पेंटिंग येणार आहे. प्रोएक्टिव्हनेसचा तुम्ही उल्लेख केला होता, तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये प्रोएक्टिव्हनेस काय असतं? सर की एखाद्या समजा मी एखाद्या एरियामध्ये असेल जिथे मी ऑफिसर म्हणून काम करत असेल तर त्या एरियाचं तिथे जाण्याआधीच की बाबा या एरियामध्ये कुठले कुठले डिझास्टर होऊ शकतात, डिझास्टर प्रोन आयदर तो भूकंपाला असेल किंवा शेजारी नदी असेल, तर मग ती सगळी साधन सामग्री तेवढे रिसोर्सेस माझ्याकडे आहेत का, आय शुड रेडी ॲट एनी मुमेंट काही होऊ शकतं, तर त्यासाठी तो पूर्णपणे सेट तयार असावा. बर, तुर्कस्तानमध्ये जो भूकंप झालेला आहे ओके, काय रिझन आहे त्याचं? सर तुर्कस्तानमध्ये ऑलरेडी 3 प्लेट बाउंड्रीज चा एक काय म्हणू शकतो आपण एकमेकांना होता, तर त्याला साईड स्लिप मे बी त्या फॉल्टचं नाव आहे. मला अजून कन्फर्म करायची गरज आहे असं वाटतं की एक तर तुर्किशचा एक प्लेट, नंतर अँटोनियन प्लेट तयार केला जातं, एक अरेबियन प्लेट आणि वरून एक एनर प्लेट आणि वरून बहुतेक युरोपियन प्लेट. युरोपियन की युरेशियन? युरेशियन सॉरी. ओके ओके. कशा मूव्ह होतात बरं, कोण कुठं मूव्ह होतो आहे? तेच तर त्याला सर नाव ते स्ट्राईक स्लिप फॉल्ट आहे बहुतेक ना. एक तर तो असा पण मूव्ह होतोय आणि साईड पण मूव्ह होते, म्हणजे वरती पण खाली होतो आणि पुढे पाठीमा होतोय. दिस इज द रेअरेस्ट ऑफ रेअर फॉल्ट. सो त्या ठिकाणी खूपच प्रोन डिझास्टर प्रोन एरिया आहे भूकंपासाठी. भारतामध्ये अर्थक्वेक प्रोन झोन्स जे आपण बनवले किती आहेत बरं ते? सर त्यांची सुरुवात 2 ते 5 आहे. किती आहेत म्हणजे? 2, 3, 4, 5, 4 कन्फर्म. तुम्ही पोएट्री तुमच्या हॉबी मध्ये सांगितली, म्हणजे तुम्ही कविता वाचता करता काय करता? सर मी कविता करते, मराठी कविता करते. बर, 2 ओळी ऐकू शकता का तुमच्या कवितेच्या? हो सर ऐकव बरं. तू माझा देवा मी तुझी वाती, होशील करे तू माझ्या जन्मांतराचा साथी. तू प्रकाशाचा सागर मी आशेची नदी, जुळतील करे आपली साता जन्मांची नाते. बर, एक शेवटचा प्रश्न माझ्या यांनी, तुमचीच निवड का केली पाहिजे बरं? सर प्रशासकीय कामामध्ये जे अंतर्भूत गुण लागतात ते माझ्यामध्ये आहेत असं मला वाटतं आणि मी त्या ठिकाणी माझं 100% देऊन पूर्णपणे काम करू शकते. आतापर्यंतच्या अभ्यासाचा आणि पूर्व अनुभवाचा वापर छान करू शकते असं मला वाटतं. कुठले गुण लागतात बरं एका प्रशासकाला, त्यातले कुठले तुमच्याकडे आहेत? सर पहिल्यांदा तुमची अकाउंटेबिलिटी हवी कुठल्याही प्रशासकाकडे. दुसरं ॲफिनिटी टुवर्ड्स वीकर सेक्शन ही एक गोष्ट हवी. तिसरी गोष्ट की तुम्हाला पंक्चुअलनेस हवा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे तर मी पुढे एक छान काम करू शकतो. चालेल, येऊ शकतो आपण. बेस्ट लक. थँक्यू सर. थँक्यू.